उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची सक्तीने होणारी वीज बिल वसुली थांबवावी आणि होणारा विद्युत पुरवठा हा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली. राष्ट्रीय छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष योगेश पवार यांच्या आदेशानुसार आणि कार्याध्यक्ष संजय पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय छावा संघटना उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष रतिकांत पाटील यांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचं सक्तीचं वीज बिल वसूल आणि खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्याकामी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. निवेदनाची दखल न घेतल्यास छावा संघटना आपल्या स्टाईलने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडेल असा इशारा देखील या प्रसंगी देण्यात आलाय. यावेळी उत्तर तालुक्यातील शेतकरी कुसेकर, रेवन उमरे, तानाजी घोडके, सारंग बंडगर, दादा सुरवसे, नागा माने, निलेश पाटील, निलेश मोरे आदी शेतकऱ्यांची उपस्थिती होती. मी रतिकांत पाटील, राष्ट्रीय छावा संघटना तालुका अध्यक्ष. आज आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना जिल्हा तालुक्यातील शेतकऱ्यांचं सक्तीची वीज बिल वीज वसुली व विद्युत पुरवठा खंडित करण्याबाबत निवेदन देण्यात आलं. आज आमच्या शेतकऱ्यांची अशी अवस्था झाली आहे की गेल्या वर्षी जे ऊसाची बिलं मिळाली नाही, नंतर मी कुठलंही पीक आलं नाही, पाऊस नसल्यामुळं पिकं सगळी वाया गेली, तरीही वीज बोर्ड हे आमच्या शेतकऱ्यांची लाईट कनेक्शन बळजबरीने कापून जुलमी कारभार चालू आहे त्याचा, की जुलमी पद्धतीने आमच्या शेतकऱ्यांना बिल देते. आणि त्या बिलासंदर्भात आज आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिले, जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही लोकशाही मार्गाने खूप मोठ्या तालुक्यातून आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहोत.